तलाठी भरती दोन हजार बावीससाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत तलाठी पदभरती प्रक्रियेला गती देण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले आहेत आता तलाठी पदभरतीची जाहिरात जी जा आहे डिसेंबर एंडिंगपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते तशा पद्धतीने निर्देश दिलेले आहेत गती देण्याचे आणि महत्त्वाचं म्हणजे याची प्राथमिक माहिती सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन काय लागतं अभ्यासक्रम काय असतो तलाठी पदभरतीमध्ये प्रमोशन कसं दिलं जातं ती सर्व माहिती तुम्हाला पाहायला भेटेल त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करावं शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत तर पहा महसूल विभागाअंतर्गत भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील हजार पदांच्या प्रक्रियेला गती देण्यात असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेल पाटील यांनी आज सांगितले महसूल मंत्री श्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते या बैठकीला सर्व महसूल विभागाचे अप्पर सचिव देखील उपस्थित होते त्याचबरोबर महाराष्ट्र राजे तलाठी संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते तर काय म्हटले पहा गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो सातबारा दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्यात संपर्क संपर्कामध्ये राहावे लागते सध्या तलाठीकडे तीन ते ती चार गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे शेतकरी वर्ग सकाळच्या वेळेत महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत का लवकर कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेला तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल तर पहा ऑफिशियल वेबसाईट आहे ही महाराष्ट्र शासनाची महासंचालनालय ज्याला आपण माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र शासन असं म्हणतो त्यांच्यामार्फत ही न्यूज दिलेली आहे मंत्र्यांमध्ये जी ब बैठक झाली होती मंत्रिमंडळांची त्याच्यामध्ये महसूल मंत्र्यांनी ही सर्व माहिती जी आहे ती दिलेली आहे तर तलाठी पदभरती प्रक्रिया जी आहे डिसेंबर एंडिंगपर्यंत याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते अंदाजित माहिती आहे कारण की अगोदरच्या सरकारपासून ही जी पदभरतीची प्रोसेस जी आहे ती सुरूच आहे तर त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे आता तलाटी जा 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 आता तलाठी पदभरती जाहिरात तर शंभर टक्के प्रसिद्ध होणारच आहे ज्याच्यामध्ये आता पंच्याहत्तर हजार पदांची मेगाभरती सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ही पदभरती रोखणं अत्यंत चुकीचं होईल कारण की पंचाहत्तर हजार पदांची पदभरती जी आहे त्याच्यामध्ये पोलीस भरतीची पदभरतीला सुरुवात झालेली आहे तर बाकी पदांची बाकी विभागांचे देखील सर्व विभागांच्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत तर आता तलाठी पदभरतीची प्राथमिक माहिती आपण बघूया जसं की तलाठी हे संवर्ग जे आहे ते गटकमध्ये मोडला जातो सरळ सेवा मार्फत ही पदभरती घेतली जाते एकच पद्धतीने तुम्हाला याची द्यावी लागते तलाट्यांचं प्रमोशन कसं होतं पहा कोतवाल त्याच्यानंतर या ठिकाणी हा क्रम जो असतो हा क्रम जो आहे तो सर्व अधिकाऱ्यांचा ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने क्रमानुसार महसूल विभागामध्ये पदाधिकारी असतात ज्याच्यामध्ये कोतवाल सर्वात खाली असतो परंतु तुम्ही डायरेक्टली तलाठी म्हणून या ठिकाणी जॉईन होणार वर्ग तीनमध्ये म्हणजे गटकचं पद असतं तुमचं डायरेक्टली थेट गटकमध्ये तर तलाट्यानंतर तुमचं प्रमोशन जे आहे पद भेटल्यानंतर ते सात ते सहा जी सिनियरिटी असते सिनिअरिटी म्हणजे ज्याची सेवा जास्त झालेली आहे त्यांचं प्रमोशन जे आहे ते केलं जातं मंडळ अधिकारी म्हणून गटकमध्ये तुमचं प्रमोशन केलं जातं परंतु याचा पगार जो आहे वर्ग दोन या रँकनुसार तुम्हाला पगार जो आहे तो हो वाढलेला असतो मंडळ अधिकारी म्हणून त्यानंतर मग नायक तहसीलदार गट ब मध्ये येतं त्याच्यानंतर या ठिकाणी गट मधील पद आहेत वरती तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी आणि त्याच्यावरही या ठिकाणी कलेक्टर तर अशा पद्धतीने ही प्रोसेस जी आहे ती होत असते सर्वात खाली कोतवाल असतो त्यानंतर तलाठी म्हणून तुम्ही निवड झाल्यानंतर मंडळ अधिकारी म्हणून तुमचं प्रमोशन देखील होतं तलाट्यांचा पगार किती असतो सुरुवातीला सातव्या वेतन आयोगानुसारच तुम्हाला पगार दिला जातो पस्तीसशे छत्तीस हजार अशा पद्धतीने तीस हजारपासून ते पस्तीस हजारपर्यंत तुमचा पगार असतो शैक्षणिक पात्रता जर बघितली या पदासाठी आपण कुठलीही पदवी तुमची असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता शेवटच्या वर्षाला पदवीच्या असाल तरी देखील तुम्हाला संधी भेटते मात्र निकाल लागल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमची पदवीची तुम्हाला कॉपी जी आहे ती तिथं सबमिट करावी लागते वायशेममधून केलेला असेल ओपनमधून केलेला असल तरी देखील चालतं एम एस आय टीसाठी तुम्हाला फॉर्म भरतानी किंवा जरी तुम्ही सिलेक्ट झालात तरी एम एस आय टी सर्टिफिकेटची गरज नाही तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते एम एस आय टी परिपत्रक जे आहे ते जमा करावं लागतं किंवा ते प्राप्त करावं लागतं त्याच्यानंतर आहे वयोमर्यादेचा प्रश्न वयोमर्यादा जर बघितली आपण खुल्या प्रवर्गासाठी किती असते अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे ती अठरा ते अडोतीस खुल्या प्रवर्गासाठी ठेवली जाते मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत असते नॉन क्रिमिलर कॅन्डिडेट ज्यांचं नॉन क्रिमिनल लागतं त्यांनी काढून ठेवणं गरजेचं आहे अंशकालीन उमेदवारांना असते पंचावन्न वर्षापर्यंत त्यानंतर एक सर्व्हिसमॅन वगैरे त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष खेळाडूंसाठी पंचेचाळीस वर्ष त्यानंतर भूकंपग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त असाल तुम्ही तर तुम्हाला वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाते पाच वर्ष वाढून पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मर्यादा राहते माजी सैनिकांना देखील पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट असते आता ही सर्व प्राथमिक माहिती झाली त्यानंतर महत्त्वाचा आहे तुमचा रोजचा अभ्यास त्याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट असतील कुठला अभ्यास करायला पाहिजे किती प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजे तर जवळजवळ सत्याऐंशी प्लस तुमचे प्रश्न कसे बरोबर येतील ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे एकूण शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांची परीक्षा होते एक प्रश्न दोन गुणांना तुम्हाला असतो ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे चार विषय मुख्य असतात प्रत्येक टॉपिकवरती पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण अशा पद्धतीने तुमचा या ठिकाणी पेपर असतो पंचवीस प्रश्न तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर पाहायला भेटतील मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंक गणितवरती ही प्रश्न जे असतात वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे असतात म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात दोन गुण तुम्हाला ठेवले जातात एका प्रश्नासाठी तुमचा दर्जा जो असतो प्रश्नपत्रिका सेट करण्याचा ज्याच्यामध्ये मराठी विषय सोडला तर बाकी सर्व विषय जे आहेत ते पदवीच्या दर्जावरती तुम्हाला विद्यापीठाची पदवीची जे दर्जा असते त्याच्या समान राहतो फक्त मराठी विषय तुमचा बारावीच्या दर्जाचा समान असतो यासाठी कुठलीही मुलाखत घेतली जात नाही तुम्ही विदाउट मुलाखत फक्त एक परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली डॉक्युमेंट वेरिफिकेशन नंतर हा जॉब जो आहे तो दिला जातो तलाठी पदभरती अत्यंत रिस्पेक्टिव पद आहे खूप चांगलं पद आहे जे की महसूल मंत्र्यामध्ये महसूल विभागामध्ये या ठिकाणी हे पद भरलं जातं तर या पदाविषयी अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा या व्हिडिओला नक्की लाईक करा व तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल धन्यवाद